संघाचे पुणे जिल्हा संघटक चंद्रकांत लुंढे यांच्यावर काल सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास राष्ट्रवादीच्या भ्याड कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने चंद्रकांत लुंढे हे त्यांच्या तावडीतून निसटले व त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला पोलीस गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करत होते, मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून केंद्रीय पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव वाढवल्यामुळे पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करण्याला भाग पाडले. मी चंद्रकांत महादेव लोंढे, केंद्रीय पत्रकार संघ पुणे जिल्हा संघटक व क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस सब एडिटर असून माझ्यावर काल 24 तारखेला संध्याकाळी 6:15 माझ्यावर काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला व मला त्या लोकांनी पाठलाग करून अडवणूक करून माझ्यावर जीवघेणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असताना मी त्याच्या तावडीतनं सुटून एका निर्जन ठिकाणी जाऊन मी केंद्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कसालकर साहेब व माझ्या सहकाऱ्यांना कळवले. त्यानंतर थोड्याच वेळानंतर मी 7:30 पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्ह्याची नोंद केली असता माझा सदर जबाब त्यांनी नोंदून घेतला व मला गुन्ह्याच्या तपासासंदर्भात व गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात 11:30 बोलवले होते. मी इथं आल्यानंतर सिनियर PI मिलिंद वाघमारे साहेब यांनी मला समाधानकारक गुन्हा दाखल करून घेऊन मला त्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने गुन्ह्याची नोंद केलेली आहे त्या पद्धतीनेच आम्ही गुन्ह्याचा तपास करू व ज्या ज्या ठिकाणी तुमचा पाठलाग केला त्या ठिकाणचे सर्व CCTV फुटेज तपासून त्याचप्रकारे गुन्हेगारावर आम्ही कारवाई करू असं आश्वासन मला त्यांनी दिलेलं आहे. थोड्याच वेळात मला गुन्ह्याची प्रत मिळेल. मी सर्व केंद्रीय पत्रकार संघाचे व माझ्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अध्यक्ष व सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो व ज्या सहकाऱ्यांनी मला साथ दिली माझ्या वेळेस मला वाईट काळामध्ये मला साथ दिली व शाब्दिक आधार जो दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व जे सहकार्य केलं आहे केंद्रीय पत्रकाराचे आयुष्यभर मी माझ्या उभ्या आयुष्यात मी व माझे कुटुंब ऋणी राहील. याबद्दल नेमका काय प्रकार घडलाय याबद्दल केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी कसाळकर यांनी आधार न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. नमस्कार, मी संदीप कसालकर, राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय पत्रकार संघ CPJ. आज दिनांक 24 मार्च 2021 रोजी केंद्रीय पत्रकार संघ CPJ आमचे पुणे जिल्हा संघटक श्री चंद्रकांत महादेव लोंढे यांना 5:45 दरम्यान पिंपरी चिंचवड येथील KSB चौक या परिसरात काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चारी बाजूस घेरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. चंद्रकांत लोंढे यांनी आपला जीव वाचवत त्या ठिकाणाहून पळ काढीत एका सुरक्षित ठिकाणी ते सध्या आहेत. या संपूर्ण घटनेचा सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन हा निषेध व्यक्त करतो आहे. ज्यांनी कोणी आमच्या पत्रकाराला अशा प्रकारे घेरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा चेहरा हा आम्ही लवकरच आपल्या समोर आणणार आहोत. पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांना या घटनेविषयी आम्ही कळवले आहे व चंद्रकांत लोंढे यांना पोलीस संरक्षण मिळावे यासाठी निवेदनसुद्धा देण्यात आलं आहे. आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कडक कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद. याच विषयावर केंद्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री विनायकजी कांगणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. नमस्कार, मी विनायक कांगणे, केंद्रीय पत्रकार संघाचा महाराष्ट्र कार्याध्यक्ष. काल संध्याकाळी पिंपरीमध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत पुणे जिल्हा संघटक चंद्रकांत लोंढेजी यांच्यावर जो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला ह्याला भ्याड हल्ला म्हणता येईल, हा अत्यंत निषेधार्थ आहे. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला आमचे पत्रकार बांधव बळी पडणार नाही व त्याला भीक घालणार नाही. कारण ज्या पद्धतीने एकट्या माणसाला बघून ज्या पद्धतीने अनेक कार्यकर्ते त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना चौकात गाडी अडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा एक प्रयत्न होता, मात्र सुदैवाने आमचे पदाधिकारी तिथून त्यांच्या तावडीतून निसटले. मात्र हा जो प्रकार होता अत्यंत निषेध करण्यासारखा प्रकार आहे आणि याची पोलीस यंत्रणा नक्कीच त्याबद्दल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील. मात्र सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला हल्ला झाला होता आणि आमचे चंद्रकांतजी लोंढे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास गेले होते, तिथले वरिष्ठ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत होते, काहीतरी उत्तर देऊन ही वेळ काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने या सरकारचं घाणेरडं राजकारण चाललंय, गृहमंत्र्यावर कोट्यवधी रुपयांचे आरोप चालले असताना अशाच परिस्थितीत जर त्यांचे नगरसेवक
आपल्या गावगुंडांना घेऊन जर असे पत्रकारांवर जर हल्ले करत असेल तर मला वाटतंय कुठेतरी अत्यंत चुकीचं होत आहे, कारण हा पत्रकार बांधवच तुम्हाला मोठं करतो, त्या खुर्चीत बसवतो. खुर्चीत बसल्यानंतर आपण हे विसरणं चुकीचं आहे की त्या पत्रकार बांधवांच्यामुळेच आपण त्याच्या सहकार्यामुळेच कुठेतरी इथपर्यंत पोचलो आहोत. आणि आपण अशा पद्धतीने हल्ला करणं हा अत्यंत निंदनीय आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी कसालकर साहेब आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेशजी गायकवाड आणि संपूर्ण महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असतील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी, या सर्वांनी ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनला फॉलोअप घेतला, वरिष्ठांना भेटले आणि त्यांच्यावर जे दबाव तयार केला त्यामुळे त्यांनी शेवटी माघार घेऊन त्यांना एफ आय आर नोंदवावी लागली. हो, माघार घेऊन हा शब्द इथे योग्य आहे, कारण त्यांनी ही एफ आय आर रात्रीच नोंदवायला हवी होती. कारण जेव्हा अनेक लोक जेव्हा एका पत्रकार बांधवाला मारतात तर ती एफ आय आर नोंदवण्यासाठी किती इतका उशीर का होतो. केंद्रीय पत्रकार संघाने जेव्हा आपली ताकद दाखवली त्यावेळेला पोलिसांनी ती तक्रार नोंदवून घेतली. आणि आता फक्त तक्रार नोंदवून केंद्रीय पत्रकार संघ इथे शांत बसणार नाही, तर जोपर्यंत या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत पत्रकार संघ याचा पाठपुरावा करतच राहणार. ताज्या घडामोडींसाठी